वर्ष शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ बनून जगा। जय भीम। मी ॲडव्होकेट गौतम साळुंके। सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 131 जयंती निमित्त आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। बंधूंनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्य घटना लिहिली आणि या घटनेमध्ये सर्वसामान्य माणसाला जो या समाजाचा शेवटचा घटक आहे त्या घटकापर्यंत जे मूलभूत अधिकार आहे ते सर्व त्यांनी दिले। परंतु आजच्या या काळामध्ये घटनेचे पुरेपूर अंमलबजावणी होत नाहीये असं दिसून येत आहे। त्याचं कारण आपल्या देशामध्ये जो काही जातीवादाचा हा जो कळस होत चाललेला आहे किंवा जो सामाजिक एकोप्याचा किंवा देश भावनेची लोकांची आज जी मानसिकता होत चाललेली आहे की जणू काही लोकांनी महापुरुष देखील एकमेकांचे वाटून घेतलेले आहे, तर हे जे वातावरण आहे हे या पुरोगामी महाराष्ट्राला अतिशय कुपोषित करणारं वातावरण आहे। बंधूंनो, फुले शाहू आंबेडकर हे काही कुठल्या एका जातीचे नव्हते, परंतु हे सगळे एका विचाराचे होते आणि या विचारामध्ये हे लोक बांधलेले होते आणि त्यांचा विचार हा घेऊनच आज सर्वसामान्य माणूस आज बाबासाहेब आंबेडकरांचा भीमसैनिक असो, छत्रपती शिवरायांचा शिवसैनिक असो, मावळा असो, हे सर्व लोक फक्त आणि फक्त यांची स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहात आणि याच्यामध्ये आपण सर्वांनी फक्त राज्यघटनेला गालबोट लागतंय फक्त एवढंच न बोलता तर त्याच्या योग्य दिशेने आपण कसे जाणार आणि त्या गोष्टीला कसे आळा बसवणार आणि योग्य पद्धतीने राज्यघटनेचा कसा अवलंब केला जाईल या शोधामध्ये आपण या प्रयत्नामध्ये आपण राहिला पाहिजे। बरेच लोक म्हणतात की या देशाचं संविधान हे बदलण्याचा प्रयत्न करत आहे। बंधूंना हे काम एवढं सोपं पण नाहीये, परंतु इतकं सोपं पण जरी नसलं तरी आपल्याला त्याचे रोजचे जे काही अमेंडमेंट होत आहे कायद्यामध्ये, सभागृहामध्ये जे काही कायदे बनत आहेत, हे तुमच्या आमच्यापर्यंत कोण पोहोचवणार, कधी येणार आणि त्याबद्दल आपलं कधी जागरूकता होणार आणि त्याचा निषेध आपण कधी करणार, तर या सगळ्या गोष्टीमध्ये आपण कुठेतरी जागरूकता ठेवली पाहिजे आणि हा विचार कुठेही न थांबता हा कसा झपाट्याने वाढत जाईल या मार्गाने आपण काम केलं पाहिजे। ज्याप्रमाणे काही कालांतरा वर्षापूर्वी या भारतामध्ये इंग्रजांनी राज्य केलं होतं, सुमारे 150 वर्ष राज्य केलं होतं, त्यानंतर भरपूर लोकांनी या देशावरती राज्य केलं, परंतु बंधूंना आजचा जो काळ आहे तो ग्लोबलायझेशनचा काळ आहे। या काळामध्ये तुम्हाला कोणी शारीरिक इजा करणार नाही, तुमच्या मानसिकतेवर लोक इजा करतील आणि तुमच्या इकॉनॉमीवर इजा करतील। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला प्रॉब्लेम ऑफ रुपीज या ग्रंथावरती जी आपली रिझर्व्ह बँकेची स्थापना केली आहे, तर त्या रिझर्व्ह बँकेचे अधिकारी आपण कसे बनणार, आपण हा विचार ठेवला पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला आरक्षणामध्ये दिलेलं आहे, तर आरक्षण कसं कायम ठेवलं जाईल याचा आपण विचार केला पाहिजे। भरकटत जाऊ, राजकारणात जाऊन भरकटत जाऊन जायचं नसतं। आपण कोणाचेही मागे कसे झेंडे घेऊन फिरतो किंवा कोणाचाही हात धरतो ते लोक फक्त आपला वापर करून निवडणुकांपुरती बाबासाहेबांचा विजय असो आणि जयंतीमध्ये फक्त बाबासाहेबांचा विजय असो एवढे म्हणून ते बाबासाहेबांचे विचार घेऊन चालणार आहेत का? तर आपल्याला खरा फुले शाहू आंबेडकरांचा विचार घेऊन चालणारा जो कोणी नेता असेल, कार्यकर्ता असेल किंवा जो कोणी सामान्य माणूस असेल याला आपल्याला पुढे न्यायचं काम, म्हणजेच आपल्या विचारांना पुढे न्यायचं काम करायचंय। त्याचप्रमाणे आजची जी अवस्था आहे की आज दिवसेंदिवस आपल्या देशाचा GDP हा कमी होत चाललेला आहे, नोकऱ्या तरुणांना भेटत नाहीये, बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं आहे, लोकसंख्येचं प्रमाण वाढलेलं आहे, या देशामध्ये असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत आणि एवढे सगळ्या प्रश्नांकडे लोकांचं दुर्लक्ष होऊन काही राजकारणी लोकांचे भोंगे उतरवण्याचा प्रयत्न करत आहे, तर आपल्याला त्या विषयात न जाता फक्त या गोष्टींचा पुढे आपण चांगला विचार करणं आणि कसा आपला विकास होईल आणि समाजाचा विकास होईल आणि सामाजिक बांधील आपली कशी एकरूप राहील, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व हे कसं आपण टिकवता येईल याचा आपण जास्त माझ्या मते विचार केला पाहिजे।
जसे या महापुरुषांचे जे त्याग आहे जे बलिदान आहे ते कुठेच वाया जाणार नाही याची काळजी देखील आपण घेतली पाहिजे। घरामध्ये आपले मुले असतील आपले नातेवाईक असतील मित्रमंडळी असतील त्यांना फुले शाहू आंबेडकरांचा विचार जास्तीत जास्त आपण कसा पेरला जाईल आणि हे कधी होणार जेव्हा आपण त्याचं पालन करणार। जोपर्यंत आपणच त्यांचं नित्य नियमाने पालन करणार नाही तोपर्यंत आपल्याकडनं कोणी हा विचार ऐकणार देखील नाही आणि तो विचार कोणी अंमल देखील करणार नाही। तरी माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना फक्त डोक्यावर घेऊ नये तर डोक्यात घ्यावं। त्यांना फक्त पुतळ्यांपर्यंत स्मारकांपर्यंत मर्यादित न ठेवता त्यांचे त्यांना तुम्हाला शोधायचं आहे तर ते पुस्तकात शोधा लायब्ररीमध्ये शोधा। बाबासाहेबांनी इतका प्रचंड असा पुस्तकांचा ग्रंथ त्यांच्या राजगृह सभागृहामध्ये ठेवलेला आहे तिथे कधीतरी एकदा जाऊन ते विचारांचा फक्त एकदा तरी लेखाजोखा लक्षात घ्या की बाबासाहेब एकमेव असे व्यक्ती होते की ज्यांनी पुस्तकांसाठी घर घेतलेलं होतं। मला नाही वाटत त्यांच्या नंतर दुसरा कोणी व्यक्ती असं जन्माला आला असेल किंवा तसं काही कोणी केलं असेल। तर या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे आणि आपण जास्तीत जास्त ज्ञान कसं संपादित करू आणि ज्ञान संपादित केल्यानंतर आपल्या समाजाला आपण कशी दिशा दाखवू शकतो व समाजाला आपण कसं न्याय देऊ शकतो व समाजाच्या हिताचे आपण कसे निर्णय घेऊ शकतो ते फक्त होईल आणि फक्त साध्य होईल ते फक्त ज्ञानानेच होणार आहे आणि आपल्याला ज्ञानच संपादित करायचंय। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्वप्न होतं की आपली जमात ही प्रशासन करती जमात व्हायला पाहिजे तर अशासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे। एवढे करून माझे दोन शब्द संपवतो। जय हिंद। 100 वर्ष शेळी होऊन जगण्यापेक्षा 1 दिवस वाघ बनून जगा।
जो हाँ बाप राजे छाही सुता पिता तू रोज़ अच्छा ही।
Subscribe now and press the bell icon. Never miss an update.